हेलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथे आपण हे सुंदर असं फुलांचं तोरण अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते इथे आपण आज बघणार आहोत. तुम्ही बघू शकतात इथे किती सुंदर तोरण मी बनवलेलं आहे. तुम्हाला सुद्धा बनवायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि त्या अगोदर फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला इथे मी हा ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन कलरचे हे तीन कलर यूज करणार आहे. तुम्हाला ज्या कलरचं कॉम्बिनेशन हवं असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे क्रोचेट हूक मी 1.75 mm वापरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला इथे मी हा ग्रीन कलरचा धागा यूज करणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने हा आपल्याला राऊंड करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हे राऊंड करून घेणार आहोत. टोटल इथे आपण हे 20 राऊंड करून घेणार आहोत. तुम्हाला जितकं जाडं तुमची पट्टी बनवायची असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात. इथे मी हे 20 राऊंड करून घेणार आहे. इथे माझे हे 20 राऊंड कंप्लीट झालेले आहे. इथे धागा आपण कट करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हे तिन्ही कलर करून घेणार आहोत. त्यानंतर हा व्हाईट कलरचा धागासुद्धा मी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा ऑरेंजसुद्धा धागा करून घेतलेला आहे. आता हे आपण जॉईन करून घेणार आहोत. चला तर मग ते कसं करायचं ते इथे आपण बघूया. सुरुवातीला हे सर्व आपण अशा पद्धतीने एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहेत आणि इथे एक दोरा बांधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे फीड बांधून घ्यायचं आहे. तिन्ही धागे एकमेकांना जॉईंट होतील या पद्धतीने. अशा पद्धतीने हे आपण जॉईंट करून घेतलेलं आहे आणि एखाद्या स्टँडला इथे आपण अशा पद्धतीने हे लावून घेणार आहोत. इथे हे आपण धागे अटकून घ्यायचे आहेत सुरुवातीला अशा पद्धतीने. आणि त्यानंतर इथे आपण सुरुवातीला धागा जॉईन करून घेतले. त्यानंतर एका स्टँडला हे धागे जॉईन केले. त्यानंतर जशी आपण केसाची वेणी घालतो त्याचप्रमाणे आपण ही तीन धाग्यांमध्ये आपण वेणी करून घेणार आहोत आणि ही पट्टी कंप्लीट करून घ्यायची आहे. संपूर्ण पट्टी आपण अशाच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायची आहे. अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने ही आपली तोरणची पट्टी बनून कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसते. पट्टीच्या शेवटी इथे आपण ज्याप्रमाणे सुरुवातीला केलं त्याचप्रमाणे इथे शेवटीसुद्धा आपण हा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि धाग्याला गाठ बांधायची आहे फिट एकदम, जेणेकरून आपली ही पट्टी सुटणार नाही. त्याप्रमाणे ही फिट इकडे आपण गाठ मारून घेणार आहोत. तोरणची पट्टी कशी बनवायची ते इथे आपण बघितलं. आता आपण हे फ्लॉवर कसे बनवायचे ते इथे आपण बघणार आहोत. आपण हे तीन कलर कॉम्बिनेशन घेतलं आहे त्याच कॉम्बिनेशनचं हे फ्लॉवरसुद्धा आपण करून घेणार आहोत. चला तर मग ते कसे बनवायचे ते आपण बघूया. सुरुवातीला इथे आपण हा ऑरेंज कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीने सुरुवातीला आपण मॅजिक रिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही रिंग बनवायची आहे.
अशी रिंग बनल्यानंतर आता आपण तीन साखळ्या करून घेणार आहोत, एक दोन आणि हे तीन। तीन साखळ्या केल्यानंतर आता या रिंगमध्येच आपण एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत। या रिंगच्या आतूनच आपण धागा अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि एक एक डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। टोटल इथे आपण हे 12 डबल क्रोशेट बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे टोटल 12 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत। सुरुवातीला जी आपण तीन साखळ्या केल्या तो पकडून टोटल आपण हे 12 डबल क्रोशेट करून घेणार आहोत, म्हणजे तीन साखळ्याचा पहिला खांब, आणि त्यानंतर पुढे 11 डबल क्रोशेट, म्हणजे टोटल आपले हे 12 डबल क्रोशेट बनून कंप्लीट करायचे आहेत। टोटल 12 डबल क्रोशेट इथे आपले बनून कंप्लीट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर हा धागा आपण ओढून घेणार आहोत अशा पद्धतीने, हा ओढून घ्यायचा आहे आणि ही आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे। आता जी पहिला आपण साखळी केली तीन साखळ्या, जी शेवटी तिसरी साखळी आहे तिकडे आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे, स्लिप स्टिच करायचं आहे इथे। त्यानंतर पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत, एक दोन आणि हे तीन। तीन साखळ्या झाल्यानंतर पुन्हा प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। तिसरा डबल क्रोशेट, चौथा। टोटल आपण जे सुरुवातीला 12 डबल क्रोशेट केले सेम तसेच वरती सुद्धा आपण डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। टोटल हे आपण 12 डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि ही लाईन कंप्लीट करून घेणार आहोत। इथे माझे हे 12 डबल क्रोशेट बनून कंप्लीट झालेले आहे। आता हे पुन्हा आपण हे जॉईन करून घेणार आहोत, स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि हे जॉईन करायचे आहे। जॉईन केल्यानंतर इथे पुन्हा आपण तीन साखळ्या करून घ्यायचे आहेत। तीन साखळ्या केल्यानंतर पुन्हा डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट करून घेणार आहोत। पुन्हा डबल क्रोशेटच्या वरती आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे। टोटल हे सुद्धा आपण 12 डबल क्रोशेट करून घेणार आहोत आणि ही लाईन सुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे। इथे आपली राऊंड कंप्लीट झालेला आहे, पुन्हा आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत। आपले हे तीन राऊंड कंप्लीट झालेले आहेत। सुरुवातीला आपण मॅजिक रिंग केली, त्यानंतर पुन्हा 12 डबल क्रोशेट, त्यानंतर सुद्धा 12 डबल क्रोशेट आणि ही तिसरी राऊंडला सुद्धा आपण 12 डबल क्रोशेट करून घेतलेले आहे। आता पुन्हा आपण तीन साखळ्या करायच्या आहेत आणि आता सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करायचा आहे आणि आता हा जो पुढचा गॅप आहे त्या पुढच्या गॅपमध्ये आपण दोन डबल क्रोशेट करून घेणार आहोत। पुन्हा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशेट, अशा पद्धतीने प्रत्येक गॅपमध्ये आपण दोन दोन डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। आणि हा राऊंड कंप्लीट करायचा आहे। टोटल इथे आपण हे 24 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। इथे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे। इथे आपण ही स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि हा राऊंड जॉईन करून घ्यायचा आहे। आता आपण ह्याचे लीफ बनवून घ्यायचे आहे, पॅटल्स बनवायचे आहेत। हे याप्रमाणे असं कर्व शेप इथे आपण करून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता। त्यासाठी आपण हे दोन डबल क्रोशेट स्किप करायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या
हा जो गॅप आहे तिथे आपण एक डबल क्रोशेट सुरुवातीला करायचं आहे, त्यानंतर त्याच गॅपमध्ये टोटल इथे आपण 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत। हा दुसरा डबल क्रोशेट झाला, हा तिसरा डबल क्रोशेट, हा चौथा आणि हा पाचवा डबल क्रोशेट बनून कंप्लीट झालेला आहे। आता पुन्हा आपण हे जे दोन गॅप आहे डबल क्रोशेट आहे ते स्किप करायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने हा इथे स्लिप स्टिच करायची आहे। पुन्हा दोन डबल क्रोशेट स्किप करून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत, म्हणजे टोटल इथे आपण 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत। आणि पुन्हा हे दोन डबल क्रोशेट स्किप करून जॉईन करायचे, अशा पद्धतीने हे आपण राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत। इथे आपला हा राऊंड कंप्लीट होत आला आहे, आता आपण हे शेवटी इथे आपण जॉईन करून घेणार आहोत। स्लिप स्टिच करायचं आहे, स्लिप स्टिच करायची आहे, त्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे। इथे आपलं फ्लॉवर बनून कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आणि हा धागा आपण हाईड करून घेणार आहोत, त्यासाठी अशा पद्धतीने आतून काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे आतल्या बाजूने आपण हा धागा हाईड करून घेणार आहोत। इथे आपलं हे फ्लॉवर बनून कंप्लीट झालेलं आहे। आता पुढे काय करायचं ते आपण इथे बघूया। अशा पद्धतीने आपण हे मोती लावून घेणार आहोत। अशी ही टोपी आहे, इथे प्लेनवाली मोती सुद्धा आहेत आणि हे डिझाईनवाले मोती, आणि असे डिझाईनवाले हे सुद्धा आपण लावून घेणार आहोत। चला तर मग ते कसे लावायचे ते आपण बघूया। सुरुवातीला तिथे मी हा ऑरेंज कलरचा फ्लॉवर लावणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। हे ते मी इथे ऑलरेडी लावून बघितलेले आहेत। आता आपण एक धागा घेणार आहोत, त्यामध्ये सुई ओन घ्यायची आहे आणि एक आपण छोटा मोती घेणार आहोत, इथे एकदम छोटा मोती। अशा पद्धतीने हा धाग्यात सुरुवातीला टाकून घ्यायचा आहे। मोती टाकून झाल्यानंतर आपण हा फूल घेणार आहोत, त्यामध्ये सुई टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मोती टाकला की आपला फूल फिट बसते आणि आपला हा दोरा निघणार सुद्धा नाही, त्यासाठी आपण हा छोटा मोती टाकला। त्यानंतर आपण हा छोटी टोपी टाकून घ्यायची गोल्डन कलरची, त्यानंतर प्लेन मोती परत गोल्डन कलरचे आणि हा डिझाईनवाला मोती आपण टाकून घेणार आहोत, त्यानंतर पुन्हा गोल्डन कलरचा, त्यानंतर पुन्हा आपण प्लेन मोती टाकणार आहोत। आपण फुलामध्ये टाकला तो सुरुवातीला छोटा मोती घेतलेला होता, त्यानंतर हे मोठे मोती आहेत। आता आपण हे दोन गॅप नंतर हा तिसरा गॅप आहे जो ग्रीन कलरचा धागा आहे, तिकडे आपण हा जॉईन करून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा ग्रीन कलरचा धागा यूज केला। आता हे दोन गॅप सोडून हा जो ग्रीन कलरचा धागा आहे तिथे आपण हा धागा टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने टाकायचा आहे जेणेकरून आपला हा धागा जॉईन केला आहे हे दिसला नाही पाहिजे, म्हणून आपण ग्रीन कलरचा धागा यूज केलेला आहे। अशा पद्धतीने मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने दोन्ही बाजूने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि एक गाठ बांधायची आहे। अशा पद्धतीने एक गाठ म्हणून घेणार आहोत, त्यानंतर पुन्हा आपण या ग्रीन कलरच्या धाग्यामध्ये आपण अशा पद्धतीने हाईड करून घ्यायचं आहे आणि हा धागा इथे कट करून घ्या। अशा पद्धतीने हे आपलं लटकण लावून घ्यायचे आहेत। आता एक एक करून आपण हे सर्व लटकण इथे लावून घेणार आहोत आणि हे तोरण कंप्लीट करून घ्यायचं आहे।
सेम याच पद्धतीने आपण हे कंटिन्यू करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे आपण हे सर्व लटकन लावून घेतलेले आहेत आणि इथे आपलं हे तोरण कंप्लीट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते हे फुलं। थोडी आपण अशा पद्धतीने हे टर्न करून घेणार आहोत। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।